तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज चाललो आहे गडहिंग्लजला. तर गडहिंग्लजमध्ये एक न्यायालय कोर्टाचा कार्यक्रम आहे, शिबिर टाईप. तर त्याच्यामध्ये इन्व्हाईट केलं आहे आम्हाला, म्हणजेच हेल्पिंग अँड यूथ सर्कलची जी टीम आहे त्यांना. तर शिवराज कॉलेज गडहिंग्लज आणि न्यायालय कोर्ट सोबत हेल्पिंग अँड यूथ सर्कल असं एक संयुक्तरित्या एक शिबिर राबवलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हाईट केलं आणि ते अटेंड करण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत. सोबत ह्या व्हिडिओमध्ये गडहिंग्लज फिरण्याचासुद्धा अनुभव घेऊयात आपण आज, कारण लाईफस्टाईल ब्लॉग हा पहिल्यांदा बनवतो आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. जर आवडला व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला तर मग. तर मित्रांनो, आता मी गडहिंग्लजच्या भगवा चौकामध्ये आहे आणि इथून आम्ही चाललो आहे शिवराज कॉलेजला. दादा, शिवराज कॉलेज सोडून किती वर्ष झाली? शिवराज कॉलेज सोडून मला 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्ष झाली आहे शिवराज कॉलेज. माझा कधी संपर्क झाला नाही, पण हा एक चांगली गोष्ट होती की आम्ही शिवराज पण शिक्षणाच्या दृष्टीने नाही, पण एक दुसरं बॉन्डिंग तयार झालं आहे त्यांच्यासोबत, तिथल्या स्टाफसोबत रिलेशन. तर चांगलं वाटलं थोडंसं, म्हणजे जो सगळा स्टाफ बघताय ना, बऱ्यापैकी 80% तरी शिवराजचा स्टाफ असेल. एकटा सोडलास तरी बाकी सगळे शिवराज. मी गडहिंग्लजमध्येच होतो. माझं कॉलेज मित्रांनो इथंच आहे, शिवराजच्या पाठीमागे SN कॉलेज, जे हॉटेल मॅनेजमेंटचं आहे. 2 वर्ष होतो, पण शिवराजमध्ये कधी म्हणजे तिकडचं जायचं कधी म्हणजे हेच नाही, योगच नाही आला. तर मित्रांनो, आता मी गडहिंग्लजमधील शिवराज कॉलेजमध्ये चाललो आहे. तर मित्रांनो, गडहिंग्लजमध्ये जवळजवळ 8-10 कॉलेजेस आहेत, आणि असं म्हटलं तरी चालेल की गडहिंग्लज हे शिक्षणाची पंढरी आहे. तर त्यातल्याच एका कॉलेजमध्ये आता आपण चाललो आहे, तिथून पुढे कोर्टात वगैरे जाणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रवास आपण गडहिंग्लजचा पाहणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. चॅनल आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता मी गडहिंग्लजमध्ये पोहोचलो आहे, आणि गडहिंग्लजमध्ये जी शिवराज कॉलेज आहे त्या ठिकाणी आलो आहे. तर ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम शिवराज कॉलेजमध्ये आलो, आणि इथून आता आम्ही न्यायालयामध्ये जाणार आहोत. तर त्या ठिकाणी एक कार्यक्रम आहे, तो अटेंड करायचा. आणि माझ्या पाठीमध्ये पाहू शकत असाल की सर्व जे HSYCचे मेंबर्स आहेत ते आपल्यासोबत आहेत. मला शिवराज कॉलेजचं प्रांगण जबरदस्त आवडलं. तर मित्रांनो, आता मी गडहिंग्लजच्या न्यायालयामध्ये आलो आहे. तर या ठिकाणी एक कार्यक्रम आहे आणि तो आता अटेंड करतो आहे आपण. तर या ठिकाणी जो हा महिना आहे तो ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ आहे, आणि त्याचा एक उपक्रम म्हणून एक कार्यक्रम सादर करतो आहे आम्ही. तर आमची जी संपूर्ण टीम आहे ती पाठिंबा पाहू शकताय. तर चला कार्यक्रम पाहूयात. तर मित्रांनो, हा पाहता हा न्यायालय आहे गडहिंग्लजचा. तर मित्रांनो, आता पाठीमागे जो तुम्ही हॉल पाहताय, तर तिथंच आपण आता ह्या हॉलमध्येच बोलणार आहोत. जे पाठीमागे प्रोजेक्टर दिसत आहे तिथे उभा राहायचा आहे, आणि जास्त काही ऑडियन्स नसणार आहे.
पण थोडाफार काय असेल त्यांच्यासमोर आमचे जे मुद्दे आहेत ते आम्हाला मांडायचे आहेत. सोबत आजच्या कार्यक्रमासाठी बरेचसे जज वगैरे उपस्थित राहणार आहेत, काही ॲडव्होकेट्स वगैरे असतील, तर त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा होईल आपली. तर ह्या व्हिडिओमध्ये जितकं दाखवता येईल तेवढं आपण पाहणार आहोत. सो चला तर मग मित्रांनो. फायनली आपला जो कोर्टामधला कार्यक्रम होता तो संपूर्ण पार पडलेला आहे, तुम्ही आता पाहिलाच असेल. तर आता बघूयात कुठे अजून फिरता येतं का गडिंग्लजमध्ये. असे लाईफस्टाईल ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील जिथून पुढे नेहमी. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे पाहत असाल की हे आहे न्यायालय इथलं. तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे अजून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या भागातले. मी पण इथलाच आहे कोळिंद्र्याचा. तर मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या भागामध्ये कुठली अशी मस्त मस्त ठिकाणं असतील ती एक्सप्लोर करू शकतो, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबत चॅनल आवडत असेल सबस्क्राईब करा चॅनलला. मित्रांनो, आज पहिल्यांदा मी कोर्टामध्ये आलो आहे आणि परिसर एकदम उत्कृष्ट आहे. पण असं म्हणतात की कोर्टाची पायरी चढू नये, पण असल्या कामासाठी चढता आली हे खूप भाग्याचं आहे आपल्यासाठी. आता आपण संपूर्ण जो कार्यक्रम होता आता तो पाहिलेला आहे, तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात. तर काय सांगाल, मॅडमांकडे पहिलं जाऊया कारण मॅडम पहिल्यांदा आल्यात आपल्या चॅनल. बोला मॅडम. हां बोला. आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला. आय विश की सगळ्यांना त्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन भेटली आणि त्यांना असं वाटलं असेल की हां बाबा, आजच्या तरुण पिढीला जरा तरी या जनरेशनची काळजी आहे. ज्योती मॅडम, तुम्ही काय सांगाल? आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला, सगळ्यांना खूप छान वाटलं, भरपूर इन्फॉर्मेशन सगळ्यांना मिळाली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक चांगला टुडेज ओकेजन वॉज सुपरबली अरेंज्ड बाय द HHYC अँड आय विश दॅट इट कुड बी प्रोव्हाइडेड टू ऑल द पीपल्स इन एव्हरी कॉर्नर ऑफ द विलेज अँड इन एव्हरी कॉर्नर ऑफ द सिटी अँड थँक यू सो मच. समजलं तुम्हाला? नसेल समजलं तर परत बघा. बाया काय सांगशील? खाली सबटायटल मध्ये देतो. बाया काय सांगतो? मराठी सबटायटल. आजची टीम जी आपण आज घेऊन आलो होती ती बऱ्यापैकी नवीन होते आणि आमच्यासाठी हा एक चांगला अनुभव म्हणता येईल. आणि या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आम्हाला त्यांनी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि शिवराज कॉलेजने देखील आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे, त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य त्यांचेही आभार. कुंदन काय बोलशील? व्यवस्थित पार पडलेला आहे महिलांसंदर्भात भेटेलच. आणि सोबत मित्रांनो, आजचा जो कार्यक्रम असेल तो मे बी मी हेल्पिंग अँड न्यू सर्कलचं जे यूट्यूब चॅनल आहे ऑफिशियल त्याच्यावर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर अजून काय काय आपण गडिंग्लजमध्ये अजून कुठे कुठे जातो तेही पाहूयात. सो चला तर मग. मॅडम, माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहिला तुम्ही? हो पाहिले, खूप छान आहे. छान आहे. मग सबस्क्राईब केलंय का? सबस्क्राईब केले? कसे वाटतात व्हिडिओ? व्हिडिओ कसे वाटतात ते सांग. अगदी खूप छान, खूप छान वाटतात, आम्हाला आवडले. तर मित्रांनो, आता गडिंग्लजच्या पेट्रोल पंपावरती आहे. सो पेट्रोल टाकतोय. पेट्रोल झालं 114 रुपये लिटर. कशावर? पेट्रोलवर रोज 2 रुपयानं वाढलेलं असते. हा, ती गोष्ट आहे काय की दररोज आलं की अपडेटेड असते. सबसिडी बी जमा होत नाही.
तर मित्रांनो, जवळजवळ आजपर्यंत गाडी एवढी फिरवल्या फिरायच्या बाबतीत, आणि फक्त ज्या राईड होत आहेत त्या सगळ्यां सगळ्या माझ्या स्प्लेंडर रोड होतात. जवळपास 2 तास झालेत गडिंगला चोरून येऊन, आणि आपला व्हिडिओच्यामुळे शेवट करायचा राहून गेला. तर मित्रांनो, हा जर काही एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या साईडला एक बेल आयकन आहे, ती क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशनद्वारे माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, अशाच अनेक व्हिडिओंमधून तुमच्यापर्यंत पोहोचत राहीन मी, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, ते सबस्क्राईब तुम्ही करा, आणि इथून पुढे भेटतच राहूयात. तुर्तास धन्यवाद.